मैं सैयद खलील रहने वाला कुरा से। जब लोगों ने जैसे मतलब तय है इधर तब लोग हमारे कोई फिक्र नहीं, आज हमको कामदार योजना सब कुछ मिला है हमारे को। जब लोग ये तय रही तब लोग हमारे जो साथी है सब कुछ अच्छे से हो रहा, बाकी कुछ ये बोलना नहीं और आगे और चले। कामगाराच्या याच्यामध्ये मी विटा वगैरे थापतो आणि कामाला जातो। यशोमती ताईमुळे आम्हाला ते सगळं जे लाभ आहे ते भेटलेलं आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने खरंच या सगळ्या गोष्टी चालत असतात। आता ऑनलाईन करण्याचे प्रकार आहे आणि ऑनलाईन ट्युशन म्हणून जास्त द्यायला मला दिसत। आता इथून पुढे दर आठवड्याला आमची इथली कामगार नोंदणी झाले आणि आमचे जनसेवक जे आहेत ते या सगळ्या नोंदणीमध्ये मदत करतील। जी काही थोडीशी ट्रेनिंग तुम्हाला घ्यायची असेल ती घ्या, पण आमच्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कामगारांच्या नोंदण्या झाल्या पाहिजे। आता मी दादा सांगत होते एक वर्षापासून ते काही काम करत आता कुठे झालं, मी म्हटलं काल नाही झालं तुम्ही म्हणताय कधी आहे मिळेल उद्या मिळेल त्याच्याकडे लक्ष ठेवा। माझ्या नावावर काही लोकांनी थोडीशी मदत केली होती, काही लोक तिथे घेतात आणि कशाचा जो काय माझंही नाव सांगतात राज्यमंत्र्यांचंही नाव सांगतात आणि बदलत आहे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि थेट कामगारांपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे असं या ठिकाणी कामकर्त्यांनी सांगितलं। आणि मी आता काही गोष्टी विधित केलेल्या आहेत तुमच्या अधिकाऱ्याला त्या सगळ्या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज तुमचं आरोग्याचं चेकअप कॅम्प पण आहे, काही कामगार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर मला अशी अपेक्षा टोटल 300 तालुक्यामध्ये किती झालेले आहेत कामगारांची नोकरी।